माजी भाजपच्या खासदार नवनीत राणा यांना पुन्हा एकदा एक धमकीचं पत्र आलंय. 3 दिवसांच्या आधी अशाच पद्धतीने पत्र त्यांना आलेलं होतं आणि राणांना अशाच पद्धतीची धमकी देण्यात आली होती. धमकीच्या पत्राच्या शोधासाठी अमरावती पोलिसांचं एक पथक आता हैदराबादच्या दिशेनं रवाना झालंय. नवनीत राणांना आलेल्या धमकीच्या पत्राचा पोलिसांकडून तपास सुरू आहे. थोड्याच वेळात राजापेठ पोलीस स्टेशनमध्ये तक्रार सुद्धा दाखल केली जाणार आहे. तर 3 दिवसापूर्वी सुद्धा अशाच पद्धतीचं धमकीचं पत्र नवनीत राणा यांना आलेलं होतं आणि पुन्हा एकदा अशाच पद्धतीचं धमकीचं पत्र आल्यामुळे आता पोलिसांमध्ये या प्रकरणाची तक्रार केली जाणार आहे. धमकीचं पत्र नेमकं कोण पाठवतंय याचा शोध घेण्यासाठी अमरावती पोलिसांचं एक पथक सध्या हैदराबादमध्ये रवाना झालेलं आहे. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.